भागीदारीत कापड ट्रेडिंग व्यवसाय सुरू करण्याचा अमित दाखवून इचलकरंजीतील कारखानदाराची तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय राधेश्याम गट्टाणी आणि संगीता गट्टाणी अशी त्यांची नावं आहेत दरम्यान या दाम्पत्यानं शहरातून पलायन केल्याची चर्चा सुरू आहे इचलकरंजीतील जवाहरनगरमध्ये राहणारे रावसाहेब मगदुम यांचा यंत्रमा कारखाना आहे तर राधेश्याम गट्टाणी कुटुंबीय मगदुम यांच्या घरातच दहा वर्षापासून भाड्यानं राहत होतं गटाणी यांच्या महेश आणि संगीता अशा कापड व्यवसायाच्या फर्म आहेत मगदुम यांनी दोन हजार सोळामध्ये व्यवसायात तोटा आल्यानं कारखाना बंद ठेवला होता त्यावेळी राधेश्याम गटाणी आणि त्यांच्या पत्नी संगीता यांनी मगदुम यांना एक कोटी रुपयांचं बँक गॅरंटीपत्र दाखवून भागीदारीत कापड ट्रेडिंग व्यवसाय करण्यासाठी विश्वास संपादन केला होता त्यामुळं मगदुम यांनी यंत्रमाग विकून व्यवसायासाठी गटाणी दाम्पत्याकडं तीस लाख रुपये दिले होते मात्र वारंवार व्यवसाय सुरू करण्याबाबत चौकशी करूनही गट्टाणी हे टोलवाटोलवी करत होते डिसेंबर दोन हजार अठरामध्ये गट्टाणी दाम्पत्य राजस्थान इथं आईची तब्येत बरी नसल्याचं सांगून गेलं ते परत आलंच नाही मगदूम यांनी पैशाबाबत विचारणा केली असता पैसे देणार नाही असं गट्टाणी यांनी फोनवर सांगितलं त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मगदूम यांनी गटाणी दाम्पत्यानं फसवणूक करून पलायन केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे